भाई मोबाइल क्या कर रहा तू? राज साहेबांनी सांगितलं की केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन दिल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करून तुम्ही बिंदास जिम चालू करा. मनसे तुमच्या सोबत आहे. त्यांनी पालकमंत्र्यांना पण फोन करून सांगितलं आहे की आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण फोन करून सांगितलं आहे की मी जिम चालू करायची परवानगी दिली आहे. आता तुम्ही काय ते बघा. तर आम्ही जिम चालू करणार. राज्य सरकारने मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची निर्देश दिलेला नाही. राज्य सरकार या संदर्भात पालकमंत्र्यांशी बोलणी झालेली आहे. कॅमेरावरती येते ना? कॅमेरावरती येते ना? कुठल्याही राज्य सरकारने दिलेली नाही. आम्ही आता जर कायदा मोडून जर तुम्ही करणार असाल तर सामोरं जाणार आहोत. बस आम्ही सामोरं जाऊ. आमचंही उपासमार चालली आहे. आता आम्ही काही करायला तयार आहे. आम्हाला राज साहेबांनी आज्ञा दिलेली आहे तुम्ही जिम चालू करा. आम्ही जिम चालू करणार. कशी कशी काळजी घेतली? आम्ही सगळ्या गाईडलाईन फॉलो करू. आम्ही जे सॅनिटायझिंग आहे सॅनिटायझिंग करायचं आहे लोकांना. ग्लोव्स घालून वर्कआउट करायचा. एक बॅच करणार आम्ही फक्त 10 लोक. फेसशील दिलं जाईल. कोणाला जर फेसशील पाहिजे असेल जे एजेड माणसं आहेत त्यांना आम्ही सांगणार की तुमची इम्युनिटी कमी असते तर तुम्ही येऊ नका. म्हणजे 60+ आहेत किंवा कोणाला हार्ट डिसीज आहे कोणाचं ब्लड प्रेशर आहे त्यांनी टेम्पररी येऊ नका. प्रेग्नंट वुमन आहे त्यांनी येऊ नका. पण बाकीचे लोक व्यायाम करू शकतात. खरं मला राज्य सरकारच्या आदेशाची गरज नाही. आम्हाला 6 महिने सर्व्हाइव्ह केलं. आम्ही लोकांची उपासमार चालले जे ट्रेनर्स आहेत आणि पुरी इंडस्ट्री आमची मरते आहे. हे जीवदान आहे आम्हाला. राज साहेबांनी आम्हाला आज्ञा दिली आहे. आम्ही जिम चालू करणार. ओके.